हाय गाइस, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल फन अनलिमिटेड। आजपासून एक नवीन सीरीज, माझ्या मनात होतं की तुमच्यासाठी एक नवीन सीरीज घेऊन यायची, की जेणेकरून तुम्ही तुमचा जो प्रश्नांचा सराव आहे तो परीक्षेच्या अगोदर भरपूर व्हावा व तुम्हाला भरपूर जास्तीत जास्त त्याचा फायदा व्हावा, यासाठी मी एक नवीन टेस्ट सिरीज घेऊन येत आहे। दर प्रत्येक दिवशी आपण 10 प्रश्न सोडवणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करायचा व त्याचे प्रत्येक प्रश्नाचा मी मराठीत पण अर्थ सांगणार आहे व त्याच्यानुसार आपण ते फक्त ऑप्शन बघून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला जे परीक्षेला जाताना जेव्हा तुम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल। तर चला तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया। पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, विच कम्स अंडर द मशीन सेफ्टी। तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे आपल्याला, डोंट वियर अ रिंग, वॉच ओर चेन। बी ऑप्शन दिलं आहे आपल्याला, डोंट वॉक अंडर सस्पेंडेड लोड। सी ऑप्शन दिलं आहे आपल्याला, स्टॉप द मशीन बिफोर चेंजिंग द स्पीड। डी ऑप्शन दिलं आहे आपल्याला, डोंट ट्राय टू स्टॉप अ रनिंग मशीन इन विथ हँड्स। तर पहिला प्रश्न आपल्याला काय सांगतो आहे, मशीन सेफ्टीमध्ये काय येते? तर पहिला ऑप्शन आपण वाचला तर त्याच्यातनं कळतं की डोंट वियर अ रिंग, रिंग घालू नये, घड्याळ घालू नये, चेन घालू नये, हे मशीन सेफ्टीमध्ये नाही येत। हे कशात येतं? तर ते पर्सनल सेफ्टीमध्ये येतं। ऑप्शन बी बघू आपण, डोंट वॉक अंडर सस्पेंडेड लोड। तर ऑप्शन बी पण नाही येत मशीन सेफ्टीमध्ये। असा ऑप्शन निवडा जी की जो मशीनशी रिलेटेड असेल। तर आपल्याला या तिसऱ्या ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर सीमध्ये आपल्याला असे आढळते की स्टॉप द मशीन बिफोर चेंजिंग द स्पीड। मशीनला काय करायची? आपण बंद करायची, स्पीड बदलवायच्या वेळेस आपण काय करायला पाहिजे? तर मशीन बंद केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला काय होणार नाही, आपला ॲक्सिडेंट होणार नाही, बरोबर। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी। पुढे वळूया, प्रश्न क्रमांक 2, वॉट इज द क्लास ऑफ फायर ड्यू टू वूड पेपर क्लॉथ। प्रश्नाचं असं म्हणणं आहे की वूड पेपर क्लॉथसाठी आपण कोणता क्लास असतो, फायरचा कोणता क्लास असतो? तर क्लास ए असतो। क्लास ए कशासाठी असतो? तर वूड पेपर आणि क्लॉथसाठी। पुढील प्रश्नाकडे वळूया आपण, प्रश्न क्रमांक 3, व्हॉट इज द कलर कोड ऑफ बीन फॉर पेपर वेस्ट। पेपरसाठी सांगितलं आहे आपल्याला, कोणती बीन? तर पेपर वेस्टची बीन, तर त्याच्यासाठी कलर आहे ब्ल्यू, बरोबर। आता पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द कलर कोड ऑफ बीन फॉर प्लास्टिक वेस्ट। तर एवढं लक्षात ठेवायचं, प्लास्टिक येलो, येलो लक्षात ठेवायचं, कोणती असते प्लास्टिक बीनसाठी? येलो, येलो कलर असतो। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4D, येलो। पाचवा प्रश्नाकडे वळूया, विच टर्म इंडिकेट्स द नीटनेस अँड क्लिनलीनेस ऑफ वर्क प्लेस इन 5S कॉन्सेप्ट, बरोबर। तर 5S कॉन्सेप्ट, 5S कॉन्सेप्टमध्ये काय म्हणतो आपल्याला? तर वर्क प्लेसबद्दल जी स्वच्छता असतील आणि नीटनेस म्हणजे व्यवस्थित ठेवण्याचं जे असतं ते 5S कॉन्सेप्टमध्ये कोणत्या शब्दाने दर्शवतात? क्लिनलीनेस ऑफ वर्कनेस। तर तो शब्द आहे शाईन, जे की शाईन काय करतो, तो इंडिकेट करतो की नीटनेस अँड क्लिनलीनेस ऑफ वर्क प्लेस, म्हणजे जी स्वच्छता असते वर्क प्लेस, म्हणजे जिथं आपण काम करतो आहे त्याचं जे क्लिनलीनेस स्वच्छता आहे ते काय दर्शवतं? शाईन हा शब्द दर्शवतो 5S कॉन्सेप्टमधला, बरोबर। तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया। 6वा प्रश्न आहे, विच इज यूज टू प्रोटेक्ट आईज व्हाईल ग्राइंडिंग। आपण जेव्हा ग्राइंडिंग करतो तेव्हा आपल्याला डोळ्यांना सुरक्षिततेसाठी आपण काय वापरतो? तर याचं खूपच सोपं, 4 ऑप्शन दिले आपल्याला इथं, ॲप्रॉन, शूज, हेल्मेट, गॉगल्स। तर निश्चितच याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गॉगल्स। पुढच्या प्रश्नाकडे वळूया, प्रश्न क्रमांक 7, विच इज लेस एक्सपेन्सिव, लेस पॉल्युटेड अँड एनर्जी सेव्हिंग वेस्ट डिस्पोजल मेथड। म्हणजे आपल्याला इथं काय विचारलं आहे त्याने, जी की कमी खर्चिक आहे, कमी प्रदूषण करते आणि आपले त्याच्यामुळे काय होते, ऊर्जा ही काय होते, बचत होते, अशी वेस्ट डिस्पोजल सिस्टीम, जे आपले वेस्ट असते त्याची अशी कोणती डिस्पोजल मेथड आहे जी जेणेकरून आपल्याला ती कमी खर्चिक होईल,
कमी प्रदूषित होईल आणि आपली ऊर्जा आपल्याला काय करून देईल, ती बचत करून देईल. तर आपण चार ऑप्शन बघू. पहिला ऑप्शन आहे रिसायकलिंग, दुसरा आहे लँडफिल्स, तिसरा आहे कंपोस्टिंग, डी ऑप्शन आहे बर्निंग द वेस्ट मटेरियल. तर याच्यातलं उत्तर मोस्ट करेक्ट आन्सर आहे ए, ऑप्शन क्रमांक ए रिसायकलिंग. बरोबर. तर आपण आजच्या सेशनमध्ये जवळपास 7 प्रश्न बघितलेले लेवल 1 साठी. उर्वरित आपण काय करूया, बाकीचे आपण दररोज 7, 10, 15 असे प्रश्न दररोज एक एक दिवस असे घेत जाऊ, जेणेकरून तुमचा सराव नक्कीच होईल आणि तुम्हाला त्या परीक्षेत, तुमच्या IIT फायनल परीक्षेत नक्की त्याचा उपयोग होईल. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खूप खूप आपला थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, धन्यवाद. आपण पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ. जर मला तुमच्याकडनं जर लाईक सबस्क्राईब आणि म्हणजे मोटिवेशन मिळायला पाहिजे, तुम्ही कमेंट पण केल्या पाहिजे की सर तुमचा व्हिडिओ कसा होता, की चांगला होता की कसा नाही, तुम्ही जर मला नक्कीच मोटिवेशन देत असाल तर मी नक्कीच तुमच्यासाठी 5-5 मिनिटाचे असे 7-7, 10-10, 20-20 असे प्रश्न मी घेऊन येईल, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तुमच्या येथे येणाऱ्या जुलैच्या एक्झाममध्ये. धन्यवाद. थँक्यू गाईज. And now I need a new pair of undies.